मध्ये शिथिलता देणे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील 15 जून पर्यंत कडक निर्बंध कायम ठेवले आहेत. मात्र पॉझिटिव्हिटी दर 10% कमी असणाऱ्या जिल्हा आणि पालिका क्षेत्रांसाठी निर्बंधामध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे. नागपूरमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी असल्यामुळे आता शहरातील अत्यावश्यक सेवांसह अन्य दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस केवळ अत्यावश्यक सेवांचीच दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी शंखनाद न्यूजने नागपूर स्थित बर्डी येथील परिस्थितीवर नजर टाकली असता बर्डी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र दुकानदारांनी या शिथिलतेचा दुकानदारांना फायदा होणार नसल्याचे कबूल केले आहे. त्यांच्यानुसार ग्राहकांची वेळ सायंकाळची असल्यामुळे प्रशासनाकडून निर्धारित करण्यात आलेल्या वेळेमध्ये दुकानदारांची ग्राहकी होणार नाही. त्यामुळे दुकानदारांचा वेळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात येण्याची मागणी ही दुकानदारांनी व्यक्त केली आहे. बर्डीच्या बऱ्याच दुकानदारांनी याबाबत शंखनाद न्यूज कडे आपली खंत व्यक्त केली आहे. पाहूया काय म्हणणं आहे बर्डीच्या मार्केट दुकानदारांचं. नमस्कार, आज आपण आलो आहे नागपूर स्थित बर्डी या परिसरात. आजपर्यंत जे कडक निर्बंध लावण्यात आले होते किंवा अत्यावश्यक सेवा वगळता जे बाकी दुकानांना कुठेतरी बंद करण्यात आले होते, आज 1 जून आणि याला कुठेतरी मुभा भेटली आहे. आपल्याला पाहायला मिळत आहे बर्डी परिसरात तारांबळ गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. दुकानांची असो की नागरिकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे. आपण जाणून घेऊया दुकानदारांचे त्यांचे मत काय आहे. आजपासून त्यांना 7 ते 2 या कालावधीत दुकान चालू करण्याची मुभा मिळालेली आहे. सर, अभी तक जो गवर्नमेंटने रिस्ट्रिक्शन लगाए थे, जो अत्यावश्यक सेवा अगर छोड़ के बाकी सब शॉप्स ये बंद थे, तो आज 1 जून कहीं हद तक रिस्ट्रिक्शन थोड़े हटाए गए हैं, तो इसके बारे में आपका क्या कहना है? देखिए, सरकार का तो सबसे पहले हम बहुत बहुत धन्यवाद करना चाहेंगे कि उन्होंने दुकानदार के बारे में कुछ सोचा. मगर एक चीज़ ये बहुत तय है कि दुकानदार के साथ पिछले 1.5 साल से बहुत अन्याय हो रहा है. आप गवर्नमेंट सेक्टर्स में जाइए, एवरीथिंग इज़ ओपन इन फुल फ्लैश. वाई ऑलवेज प्राइवेट सेक्टर्स आर अफेक्टेड, वाई ऑलवेज बिजनेसमैन आर अफेक्टेड, दोज आर पेइंग वन ऑफ द मोस्ट टैक्सेस इन इंडिया. 28 किस्म के हमको टैक्स भरने के बाद भी हमको सरकार से कोई रियायतें नहीं मिलती है. ना हमारे इलेक्ट्रिक के बिल माफ़ किए गए, ना हमारे GST माफ़ किए गए, ना हमारे लोन पे पाबंदी लगाई गई. तो ये चीज़ हमारे साथ ही ऐसा सौतेले व्यवहार की ऑलवेज विद शॉपकीपर्स. आप गवर्नमेंट के सेक्टर्स जाइए, एवरीथिंग इज़ ओपन. तो फिर ये दुकानदारों के साथ ही क्यों ऐसा अत्याचार हो रहा है? ठीक है, सरकार सही है कि भाई अभी स्प्रेड हो रहा है आपका, और दिस वॉज द वेरी पीक टाइम. बट सिर्फ सरकार ने कुछ दुकानदारों के लिए भी सोचना चाहिए कि बहुत सी चीज़ों में रियायत कर देना चाहिए, जबकि जो कुछ भी नहीं दिया गया. तो इसलिए वी आर वेरी अफेक्टेड. सिंस लास्ट 1.5 ईयर्स वी आर फेसिंग अ वेरी रिसेशन दौर. और अभी देखिए, आप ऑनलाइन पे कोई रोक टोक नहीं है, ऑनलाइन का बिजनेस एज इट इज़ हो रहा है. बल्कि एक ही रेवोल्यूशन आ जाएगा कि भाई लोग फिर से ऑनलाइन से लेना पसंद करेंगे, जबकि ये शॉपकीपर्स डे बाई डे ख़त्म होते जा रहे हैं. आज कुछ हद तक गवर्नमेंट में रिस्ट्रिक्शन हटाए गए हैं, जो 7 से 2 का टाइमिंग दिया है, तो कहीं हद तक आपको कुछ देखिए जो मॉर्निंग का टाइम रखे है 7 बजे, तो देखिए पहली बात तो कोई बिजनेस एक्टिविटीज शुरू होती नहीं है. जो भी नॉन एसेंशियल बिजनेस है वो मोस्टली 9 AM के बाद में ही प्रोग्रेस में रहते हैं. तो सरकार ने 9 बजे से लेके तो 7 बजे तक के या 5 बजे तक के टाइम करना चाहिए था. एक तो अभी गर्मी का दिन है, नागपुर का जो क्लाइमेट है इट इज़ नियर अबाउट 40, 42, 43 के रैंडमली चलते रहेगा. बड़ा ह्यूमिड क्लाइमेट, अभी जो जून का महीना रहेगा, जुलाई का भी महीना रहेगा, जब तक कि मानसून फुल फ्लैश में नहीं आता है. तो वैसा भी बर्डी में जो ग्राहक है दोपहर में आता ही नहीं है. जो हमारा पीक टाइम है वो तो फिर से हमारा ख़त्म हो गया. तो इट इज सेम लाइक दैट, के चालू रखे या बंद रखे, इट इज लाइक दैट ओनली. आजपासून सकाळी 7 वाजेपासून 2 वाजेपर्यंत इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल शॉपला शिथिलता देण्यात आली आहे, सुरू आहे. त्यायोगे जे नागरिक मार्केटमध्ये येत आहेत त्यांना आपण इथूनच सुरुवातीला मार्केटमध्ये जाण्याच्या अगोदर त्यांची आपण अँटीजेन टेस्ट करून घेत आहे, जेणे येथे कोणी पॉझिटिव्ह मिळाल्यास त्याला इथूनच आपल्याला आयसोलेशन करता येईल. नागपूर शहर पोलीस तसेच NMC कडून हा उपक्रम सुरू आहे. आणि नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे सर याबद्दल, जे टेस्टिंग सुरू आहे? नागरिक पण याला प्रतिसाद देत आहेत, जे येत आहेत आम्ही त्यांना म्हटलं की आपण अँटीजेन टेस्ट करून घ्या, तर ते आम्हाला सहकार्य करतात. नागरिकांचं पण सहकार्य मिळत आहे.